कालिंदीच्या एकंदर वर्णनामुळे या घराण्यातील वातावरण जे आपणास कळले आहे त्यापेक्षा अधिक समजावे अशी इच्छा एस्तेरला झाली आणि त्यातल्या त्यात सत्यव्रताची ओळख व्हावी असेही तिला वाटले. आपण पूर्वी पाहिलेला मुलगा तोच हा असेल काय, हाही विचार तिच्या मनात आलाच. सत्यव्रत कालिंदीपाशी जितक्या मोकळेपणाने बोलतो तितक्या मोकळेपणाने आपल्याशी बोलेल काय, असा तिने मनास प्रश्न विचारला. आपण कालिंदीच्या घरची परिस्थिती नीट समजून घ्यावी आणि कालिंदीस काहीतरी अधिक सुखाचे दिवस यावेत आणि घरच्या मंडळींपैकी कोणीतरी कालिंदीकडे जाऊन तिला भेटत जावे, सर्वांनी तिला वेगळी काढू नये म्हणून आपण खटपट केली पाहिजे, असे तिच्या मनाने ठरवल्यामुळे एस्तेर शांताबाईकडे गेली. कालिंदीची धाकटी बहीण उषा हुजूर पागेत मॅट्रिकच्या वर्गात होती आणि त्यामुळे शांताबाईंना आगाऊ निरोप कळवून जाणे एस्तेरला सोपे झाले. एस्तेरबाईशी शांताबाईची ओळख उषेने करून दिली. एस्तेरने शांताबाईस एकदम सांगितले की कालिंदीबाई गेला महिना दीड महिना माझ्याकडे होत्या, पण आता त्या मुंबईला गेल्या आहेत, त्यांना 150 रुपयाची नोकरी मिळाली आहे. शांताबाईला कालिंदी एस्तेरच्या घरात आहे वगैरे माहिती नव्हतीच आणि त्यामुळे आपल्याकडे येऊन एस्तेरबाई चर्चा कसली करणार याची कल्पनाच नव्हती. आपल्या दुसऱ्या मुलीच्या अभ्यासासंबंधानेच काही सूचना वगैरे तिला करावयाची असेल असे तिला वाटले. शांताबाईंना एस्तेरने जेव्हा सांगितले की कालिंदी आता सध्या शिवशरणाप्पाच्या आश्रयास नसून मुंबईला नोकरी करून आहे तेव्हा शांताबाईस आश्चर्यच वाटले आणि शांताबाई आणि एस्तेर यांच्यामध्ये पुढील प्रमाणे प्रश्नोत्तरे झाली. कालिंदीचा मुलगा कुठे आहे? सध्या तो माझ्याच घरी आहे. तुमच्या घरी ठेवून गेली? काय करणार, तिच्या जवळच्या आप्तांनी जर तिला वेगळी काढली तर तिला परक्याकडेच मुलाला ठेवले पाहिजे. तिच्या आप्तांनी तिच्याकडे इतके कठोर दृष्टीने पाहण्याचे कारण नव्हते. कारण का बरं नव्हते? तुम्ही हा कठोरपणा का करावा? तुम्हाला माया नाही काय? आम्हाला आतडे नाही असे कोण म्हणेल? आम्हाला वाईट वाटत नाही काय? पण आमच्यावर जबाबदारी आहे. ती कोणती? कालिंदीच्या आचरणामुळे तिने कुळाला खाली पाहावयास लावले आहे. कुळाच्या गोष्टी तुम्ही बोलता, तिचे आचरण तुमच्या आईच्या आचरणापेक्षा काही वाईट आहे काय? हे उत्तर ऐकून उषेला खुदकण हसू आले. आई आपल्या घराच्या इब्रतीविषयी बोलली तर एस्तेरने दिले तसे उत्तर द्यावे असे उषेला अनेकदा वाटले होते, पण तिला तसे धैर्य झाले नव्हते. आपल्याच मनातील गोष्ट तिराईत एस्तेर बोलली तेव्हा उषेला आनंद झाला. एस्तेरबाई, मागच्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही. आम्हाला मागे पाहावयाचे नाही, पुढे पाहावयाचे आहे, शांताबाई बोलल्या. पुढे पाहायचे म्हणजे काय? तुमच्या मुलामुलींचेच हित पाहायचे ना? होय. तर मग एका मुलीला वेगळे काढून तिचे नाव टाकून देऊन तुम्ही दुसऱ्या मुलीचा कोणता फायदा करणार आहात? उषेच्या लग्नाला कालिंदीच्या या वागण्यामुळे मोठी अडचण उत्पन्न होणार नाही काय? तर मग तुम्ही केवळ उषेच्या फायद्यासाठी कालिंदीला ती मेली आहे असे समजता? एस्तेरबाई उद्गारल्या आणि नंतर उषेकडे वळून म्हणाल्या, उषाबाई, तुझ्या फायद्यासाठी तुझ्या आईने कालिंदीविषयी इतके निष्ठुर व्हावे असे तुला वाटते काय? उषेने लगेच उत्तर केले की माझ्या फायद्याचे सोंग करायला नको आणि माझ्यासाठी कालिंदीविषयी निष्ठुरता बाळगायलाही नको. शांताबाई चपापल्या, एकदम स्तब्ध झाल्या व पुढे उषेला म्हणाल्या, कालिंदीला आम्ही पुन्हा घरात घेतले तर त्यात तुझे नुकसान होणार नाही काय? कालिंदीला तू जवळ केलीस तर तिच्या योगाने माझे आचरण बिघडून जाईल अशी भीती तू का बाळगावीस? तुझ्या आईच्या सानिध्याने तुझे आचरण बिघडले काय? तुम्ही मुली काय उलटून बोलाल याचा नेम नाही. मी तुझ्या आचरणाविषयी शंका घेत नाही, जगाच्या दृष्टीकडे मी पाहत आहे. कालिंदीच्या संगतीत तू वाढली असे कळले तर लग्नाच्या बाजारात तुझी किंमत कमी झाल्याशिवाय राहणार नाही. लग्नाच्या बाजारात आमची आज कोठे मोठी किंमत आहे तर ती उद्या कालिंदीच्या सानिध्याने कमी होईल. ब्राह्मणात किंवा दुसऱ्या कोणत्या तरी शिष्ट जातीत शिरण्याचा नाद केव्हा सोडून द्यावा आणि अक्कर मासे किंवा कडू मराठे ही आपली जात कबूल करावी हे जे कालिंदी आबापाशी बोलली तेच मला दिवसेंदिवस पटत चालले आहे. कालिंदी माझ्यापाशी येऊन राहिली म्हणून त्या जातीतल्या तरुणात माझी किंमत खास कमी होणार नाही. शांताबाईंनी उषेकडे डोळे वटारून पाहिले. शांताबाईंनी देखील अक्कर माशाच्या वर्गात आपण जाऊन पडायचे भवितव्य टाळायचे होते, कारण त्या वर्गासंबंधाने त्यांच्या मनात देखील जुगुप्सा होती. आता ती खरी होती की नवऱ्याच्या सानिध्यामुळे उत्पन्न झाली हे सांगता येत नाही.
शांताबाईंनी डोळे वटारलेले पाहून उशीने उलट हास्य केले. आपण आल्यामुळे उगाच मायलेकीत भांडण सुरू होणार आणि आपल्या सानिध्यामुळे त्यांना मनसोक्त भांडताही येणार नाही आणि आपण एक अडचण आहो असे त्यास भासू लागेल असे एस्तेरला वाटले आणि तिने लगेच विषय बदलला. आपले बंधू सत्यव्रत कुठे आहेत? एस्तेरने विचारले. सध्या तो मुंबईला असतो, पण नुकतीच त्याने आपली मुंबईतली जागा सोडली आणि सामान पुण्यास पाठवून दिले आहे, उषा म्हणाली. तो उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेला आहे, शांताबाई बोलल्या. प्रवासाला एरवीज गेले आहेत काय? मुंबईच्या प्रार्थना समाधिष्ठांचे अंतरंग मला दिसले, आता आर्य समाजाचे आणि ब्राह्मण समाजाचे अंतरंग मला पाहिले पाहिजे असे तो बोलला. आणि हिंदी महाभारत आणि वेदांचे भाषांतर खपवण्याच्या निमित्ताने तो प्रवास करीत आहे, उशेने उत्तर दिले. एस्तेर जरा हसली आणि म्हणाली, प्रार्थनांचे अंतःकरण ते काय दिसले? जातीभेद मोडू पाहणाऱ्यांचे ते खरोखर मित्र नाहीत एवढेच तो म्हणाला. सत्यव्रतासंबंधीने काहीतरी भाग लपवला जात आहे असे एस्तेरला वाटू लागले. ते एक दोन दिवसांनी तिने हुजूर पागेतच उशेला गाठले आणि त्याविषयी विचारले. तेव्हा तिने आपल्या बापाचे आणि भावाचे कालिंदीवरून भांडण झाले आहे असे सांगितले आणि भांडणासंबंधाने एस्तेरने जेव्हा खोदून खोदून प्रश्न केले तेव्हा भाऊ काय म्हणाला ते सांगितले. भावाचे म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे होते. तो म्हणाला, कालिंदीने काही एक वाईट केले नाही, तिच्या वंशजाचे भवितव्य अगोदरच ठरले होते व त्यात तिने कोणत्याही तऱ्हेने कमीपणा आणलेला नाही. उलट ब्राह्मणात पुन्हा शिरण्याची तडफड आपल्या मनात असल्यामुळे तुम्हाला तिचे वर्तन दूषणीय वाटते आणि आज ती गोष्ट अशक्य आहे असे तिच्या मनाने घेतल्यामुळे तिने आपले भवितव्य तिला योग्य दिसते त्याप्रमाणे ठरवले आहे. आई ज्या वर्गातून आली त्या वर्गाशी अजिबात संपर्क टाळावा असे तुम्हास वाटत असल्यामुळे ताईचे वर्तन तुम्हाला वाईट दिसते, पण त्यात वाईट असे काही नाही. लग्न केल्याने जर अक्करमासेपणा नष्ट होत नाही तर लग्न करण्याचे महत्व नाही, हे म्हणणे आपल्याला जरी अयोग्य वाटले तरी तिची ती प्रामाणिक भावना आहे. असे जे सत्यव्रताने कालिंदीच्या वर्तनाचे समर्थन केले तेव्हा बाबा असे म्हणाले, तू आपल्या डोक्यात वेड्यावाकड्या कल्पना घेऊन बसला आहेस आणि तू जर असल्या कल्पना घरात पसरणार असशील तर तू घर सोडून गेलेला बरा. आणि कालिंदीच्या मनात जर तुझ्या मनात आहे तशाच कल्पना असतील तर कालिंदी घरातून उठून गेली हे मुळीच वाईट धरीत नाही, तिची संगती उशेला नको. एवंच आप्पासाहेबांनी मुलीला टाकले आणि मुलाला देखील बाहेर घालवून दिले, हे सर्व तुझ्या करताच ना? एस्तेरने उशेला विचारले. बाबा आपली अशी समजूत करून घेतात, एवढेच उषा उत्तरली. आप्पासाहेब संध्याकाळी घरी आले म्हणजे चहा वगैरे घेत व पुढे काही वेळ दुपारची आलेली पत्रे पाहत, तर काही नवीन वर्तमानपत्रे आली तर ती वाचित. त्यांच्याकडे पक्षकारांशिवाय कोणी भेटायला किंवा गप्पा मारायला येत नव्हते असे म्हटले तरी चालेल. सहव्यवसायी मंडळींपैकी कोणी घरी येण्याचे प्रयोजनच नव्हते, कारण ती मंडळी रोज कचेरीतच भेटत असत. त्यामुळे आप्पासाहेबांना संध्याकाळची वेळ सुखाने दवडण्यासाठी फिरायला जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. ते फिरावयास देखील एकटेच जात. त्यांचे लग्न झाल्यानंतर आणि त्यांना मुले होण्यापूर्वी ते बायकोबरोबर फिरावयास जात, पण मुले झाल्यानंतर बायकोचे जे फिरायला जाणे सुटले ते मुले मोठी झाली तरी कायमचे सुटले. आप्पासाहेब मधून मधून कालिंदीला किंवा सत्यव्रताला बरोबर घेऊन फिरावयाला जात, पण ते देखील त्यांनी पुढे पुढे बंद केले. कालिंदीला बरोबर फिरायला नेत असत त्यावेळेस ती 11-12 वर्षाची होती. बरोबर मुलीला घेऊन फिरावयास नेले म्हणजे काहीतरी बोललेच पाहिजे, तेव्हा निरनिराळ्या गोष्टींवर बोलणे सुरू होई. एके दिवशी कालिंदीने सहज प्रश्न केला की, बाबा तुम्ही तर ब्राह्मण आहात आणि तुम्ही ब्राह्मण मुलीशी का हो नाही लग्न केलेत? आप्पासाहेब म्हणाले, का बरे, तुला हा प्रश्न कुठून सुचला? माझ्या वर्गातले मुली माझ्या हातचे पाणी पित नाहीत, त्या म्हणतात तू ब्राह्मण नाहीस. त्या आणखी म्हणतात, तू जरी ब्राह्मणाची मुलगी असलीस तरी तुझी आई कुठे ब्राह्मण आहे? आप्पासाहेबांना आपल्या वर्तनाचे समर्थन या 11-12 वर्षाच्या मुलीपुढे कसे करावे ते समजेना. त्यांनी एवढेच उत्तर दिले की, मला ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा भेद आवडत नाही, तो भेद मोडावा म्हणून तुझी आई जरी ब्राह्मण नव्हती तरी तिच्याशी मी लग्न केले. आप्पासाहेबांना बाहेर जर कोणी विचारले की तुम्ही जातीबाहेर लग्न कशाला केले तर त्याचा त्यांना राग आला असता, पण आपल्याच 10-12 वर्षाच्या मुलीने सहज बालभावाने व तिला जी अडचण होत होती ती सांगून प्रश्न केला
तेव्हा मात्र आप्पासाहेबांना आपण कठोर न्यायासनासमोर आहोत असे वाटले. आप्पासाहेबांनी हा प्रश्न ऐकला तेव्हा ते जरा चपापले. नैतिक धैर्य, सामाजिक सुधारणा इत्यादी गहन संज्ञा या वयात मुलीला समजणार नाहीत आणि त्या दोन खुंट्यांना लोंबकळल्याशिवाय आपणास आपल्या करणीचे आपल्या मुलीपुढे समर्थन करता येणार नाही. म्हणून मुलीला दुसऱ्या कोणत्या विषयावर बोलण्यास कसे गुंतवावे यावर थोडासा विचार करून तो त्यांनी अंमलात आणला. त्यांनी आपल्या मुलीला निरनिराळ्या विषयांवर माहिती देऊन आणि प्रश्न विचारून बहुश्रुत केले. पण पुढे त्यांचे बोलणे शेवटी तिच्या अभ्यासाच्या पुस्तकांवरच येऊ लागले. त्यांनी तिला इतिहासातल्या पुष्कळ गोष्टी सांगितल्या. पौराणिक विषयावर 550 श्लोक म्हणून घेतले. पण पुढे लवकरच ती बापाबरोबर फिरावयास जावयाच्या ऐवजी हायस्कूलातील मैत्रिणींबरोबर फिरायला जाऊ लागली. तेव्हा आप्पासाहेब एकटेच जाऊ लागले. एव्हंज फिरावयास जावयाच्या एकांताच्या वेळेस आपल्या कौटुंबिक प्रश्नावर चर्चा करून मुलांना विश्वासात घ्यावयाचे ते राहूनच गेले. कालिंदीच्या गृहत्यागाच्या दिवसापासून आप्पासाहेबांच्या मनास मोठा धक्का पोचला. आपल्या बायकोला सामाजिक प्रश्न सोडवण्याचे महत्व वाटत नाही तर केवळ तात्कालिक सौख्य हवे आहे. या एका दृष्टीने त्यांना आपली बायको पूर्णपणे सहधर्मचारिणी नव्हे, तिच्यात व आपल्यात मानसिक अंतर मोठे आहे असे वाटत होते. मुले झाल्यानंतर मुले ब्राह्मणासारखीच आचाराने असतील व त्यांचा जातीभेद मोडण्याकडे उपयोग होईल हे वाटत होते. पण आप्पासाहेबास जी मुख्य भीती वाटत होती ती ही की आपण कायदेशीर विवाह केला व धर्मशास्त्रात संमत असा अनुलोम विवाह केला असून आपली भावी प्रजा केवळ अक्करमाशात समाविष्ट होणार की काय. ते भय टाळावे म्हणून कालिंदीला जी विवाहाची एक संधी आली होती ती आपण गमावली. आपण हा कालिंदीविरुद्ध एक मोठा अपराधच केला ही भावना त्यांच्या मनातून गेली नाही. आपण ज्यासाठी तडफडतो ती गोष्ट अशक्य आहे काय हा विचार त्यांच्या मनात आला. अशक्य ध्येयासाठी तडफडून आपण जर मुलांचे नुकसान करीत असलो तर आपण बाप या दृष्टीने गुन्हेगारच आहोत अशीही त्यांच्या मनात जाणीव उत्पन्न झाली. इंग्रज जेव्हा नैतिक धैर्याने लोकाविरुद्ध वर्तन करावे असे म्हणतो तेव्हा त्याच्यासमोर जी कल्पना असते ती 10-20 वर्षापुरतीच असते. आपण आज जे केले ते पुढे अनेकांना आवडेल आणि काही दिवसांनी ते सर्व जनसंमत होईल अशी नैतिक धैर्य ज्याने दाखवावयाचे त्याची अपेक्षा असते. नैतिक धैर्य दाखवणाऱ्यास फलप्राप्तीसाठी फार तर 10-20 वर्षेच थांबावे लागेल अशी जर परिस्थिती असेल तर ते नैतिक धैर्य दाखवण्यात फायदा आहे, एरवी नाही. एरवी तो केवळ आत्मघात आहे. जातीभेद विनाश करू इच्छिणाऱ्याने याचा विचार केला पाहिजे. येथे फलप्राप्ती जो जातीभेद विनाश त्याच्याकरता किती दिवस थांबावे लागेल याचा नेम नाही. सद्गुण म्हणजे काय आजचे तत्ववेत्ते त्याची व्याख्या अशी करतात की भावी सुखासाठी किंवा आपल्या अपत्यात सुख व्हावे म्हणून आत्मसंयमन किंवा काहीतरी विधायक क्रिया करणे. पण ही सद्गुणाची व्याख्या लावून आपल्या वर्तनाचे परीक्षण करता काय बरे दिसते. आपणास आपल्या स्वार्थ त्यागापासून कालांतराने देखील किफायत झाली नाही. स्वार्थ त्यागी प्रोफेसर कायदे काउन्सिलर होतात, मिनिस्टर होतात. त्यांच्या स्वार्थ त्यागापासून त्यांना भविष्यकाळी काहीतरी मिळते. पण मला काय मिळाले आहे, माझ्या अपत्यांना काय मिळाले आहे बरे. कुलीन ब्राह्मणाचे सामाजिक स्थान हे देखील धन मी आपल्या अपत्यास ठेवू शकलो नाही आणि त्यामुळे माझ्या मुलीला मी विवाहहीन मातृत्वाकडे घालवले आणि माझा मुलगा तिच्या वागणुकीचे पूर्णपणे समर्थन करीत असल्यामुळे त्याला घरातून घालवून दिले. त्याला घालवून दिले हे तरी बरोबर झाले काय. त्याचे थोडक्यात म्हणणे एवढेच नाही की आपल्या अपत्यास ज्या परिस्थितीत आणले आहे तशा परिस्थितीत दुसऱ्या कोणी आपल्या अपत्यांना आणू नये. अन्य जाती विवाह करणाऱ्यांना अक्कर मासेपणाशिवाय दुसरे भवितव्य नाही तर या मार्गाकडे कोणी लागू नये म्हणून कालिंदीने हा त्रागा केला आहे. आपण त्यावर रागावलो पण त्याने कालिंदीच्या वर्तनावर केलेले भाष्य बरोबर नाही कशावरून. जर कालिंदीच्या वर्तनावरील भाष्य बरोबर आहे तर कालिंदीच्या वर्तनाचा आपणास सहानुभूतीपूर्वक विचार करावयास नको काय. हा आपण मुळीच केला नाही. आपला सर्व आयुष्यक्रम चुकला आणि पाजी सुधारकांच्या तात्विक उपदेशाला बळी पडून आपण एक नंबरचा गाढवपणा केला हे आपण कबूल करण्याचे केवळ अभिमानाने नाकारित आहो. आप्पासाहेबांना भवितव्याविषयी बरीच निराशा उत्पन्न झाली. धर्मसुधारकांना उर्फ समाज सुधारकांना अक्कर मासेपणाशिवाय दुसरे काही भवितव्य नाही काय असा प्रश्न ते मनाशी विचारू लागले. कालिंदीने अक्करमाशाबरोबर लग्न लावावयाचे आपण नाकारित होतो
ते का बरे? कालिंदीने अधोगती जाऊ नये एवढ्यासाठी ना? उशीला आता काय भवितव्य आहे? ही देखणी आणि सुशिक्षित मुलगी कालिंदीप्रमाणे कोणाची रखेली बनणार काय? आपणास हे भवितव्य कसे तरी करून टाळले पाहिजे. आपण आपल्या प्रजेस निराशेत ढकलून देण्यासाठी उत्पन्न केले काय? छे, जेव्हा आपण लग्न केले तेव्हा आपण कुलविषयक आणि वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहित अधिक महत्वाचे आहे याच भावनेने केले ना? हिंदू समाज, जे लोक त्या समाजाच्या हितासाठी स्वार्थ त्याग करतील त्याला धुळीस नेणारा समाज होणार काय? तसे होणार असेल तर मग या समाजास कल्याणकर भवितव्य नाही असे म्हटले पाहिजे. जी व्यक्ती समाजाच्या कल्याणासाठी धडपडते त्या व्यक्तीस व तिच्या संततीस हा समाज कायमचा कमीपणाच देऊ लागतो. तर जे साप दूध पाजणाऱ्याच्या हाताला चावतात त्या सापाप्रमाणेच हिंदू समाज नाही काय? समाजाची स्थिती पालटावी म्हणून कोणता प्रयत्न कल्याणकारक झाला आहे बरे? बसवाचा प्रयत्न जातीभेद मोडण्यासाठी होता तर महानुभावांचाही त्याच प्रकारचा होता, पण दोघांचेही प्रयत्न समाजात जाती वाढवण्यासच कारण झाले नाहीत काय? आप्पासाहेबांना आपण आपल्या भवितव्याविषयी आपल्या संकेतविषयी चर्चा तरी कोणाशी करावी म्हणून विचार पडला. समाजाचा इतिहास पाहून समाजाच्या सुधारणेविषयी जर कोणी सांगणारा समाजवैद्य असेल तर तोच समाजात चालू असणाऱ्या फेरफारा संबंधाने आपणास काही सत्य सांगेल, आणि सामाजिक सत्याचे जसे आपणास अधिक ज्ञान होईल तशी आपणास आपली सामाजिक नीती उर्फ पॉलिसी सुधारून घेता येईल इत्यादी विचार त्यांच्या मनात आले. पण असा मनुष्य कुठून मिळणार याचाच त्यांना विचार पडला. काही दिवस डेक्कन जिमखान्यावर प्रसिद्ध इतिहास संशोधक वैजनाथ शास्त्री येऊन राहिले होते. ते अलीकडे 10-5 वर्ष समाजशास्त्रावर लेख लिहित किंवा गप्पा मारित असत. त्यांच्याकडे जावे असा विचार आप्पासाहेबांच्या मनात आला, पण तो एकाएकी अंमलात आला नाही, कारण वैजनाथ शास्त्र्यास ते फार दिवसांपासून ओळखत होते. ते आप्पासाहेबांचे एकेकाळी मास्तर होते, पण त्यावेळेस त्यांची मते फार सोवळी आणि सर्व लोकांविषयी तुच्छता बाळगणारी अशी होती. आप्पा एकेकाळी वैजनाथ शास्त्र्यांचे अभिमानी होते. पुढे ते त्यास वाईट समजू लागले, पण पुन्हा वैजनाथ शास्त्र्यांनी पुनर्विवाह केला तेव्हा ते पुन्हा त्यांच्याविषयी आदर बाळगू लागले. पण ते त्यांना कधी भेटले नाहीत, कारण ते वैजनाथ शास्त्र्यांविषयी नेहमी बिचकून असत. त्यांना यावेळेस वैजनाथास भेटावेसे वाटले, पण पुन्हा त्यांची मते आठवली. जुन्या काळात वैजनाथ असे म्हणत असत, जातीभेद ही समाजाची कीड नसून ऋषीप्रणीत प्रयत्नांचे फल असलेली समाजाची संस्था आहे. प्रत्येकाने या संस्थेचे नियम पाळण्यातच समाजाचे कल्याण आहे. जो या संस्थेचे नियम मोडील तो धोक्यात पडेल. जातीच्या योगाने जातीपुरतीच सहानुभूती होते, ती अधिक व्यापक होत नाही असे कोणी बोलल्यास वैजनाथ शास्त्र्यांचे त्याला उत्तर तयार होते. ते म्हणत, समाजातील प्रत्येक व्यक्तीस आपण दुसऱ्याचे बरे करावे ही इच्छा असते, पण अखिल समाज किंवा सर्व जग हे आपले बंधुजन आहे असे सांगितल्याने आणि त्यास निकटचे आप्त कोणी नसल्याने त्याचे विश्वबंधुत्व देखील अगदी पाणचट, अगदी डायल्युटेड बनते. जातीचा अभिमान बाळगणारा मनुष्य जातीतल्या व्यक्तींना तरी मदत करील किंवा धर्म करील, पण जातीकडे आम्हास लक्ष द्यावयाचे नाही असे म्हणणारे लोक कोणाच्याच उपयोगी पडत नाहीत. त्यागबुद्धीचा किंवा दानबुद्धीचा विकास व्हावयास जाती संस्था खरोखरच अत्यंत उपयोगी आहे. मनुष्य आपल्या मुलासाठी आणि भावासाठी आणि बहिणीसाठी हवा तो स्वार्थ त्याग करावयास तयार होतो, असला त्याग तो भल्यासाठी करावयास तयार होणार नाही. दानबुद्धी अल्पक्षेत्रीय केली तर ती अधिक तीव्र होते. जो मनुष्य भाऊबंदाशिवाय आहे आणि जो स्वतः अविवाहित आहे त्याला स्वतःचे कोणी नसल्यामुळे त्याचे प्रेम अधिक वर्गावर वाटले जाईल व त्याच्यापाशी वाटेल त्याने येऊन मदत मागावी असेही होईल. अशा फटिंगाच्या प्रेमाला निकटचे आश्रयस्थान नसल्यामुळे तो कधी हाताने सढळ दिसेल, पण त्याच्या प्रेमात तीव्रता कमीच असणार. मनुष्य आपल्या अपत्यासाठी आपल्या जवळजवळ सर्वस्वाचा त्याग करतो. जो बाप स्वतः उपाशी राहतो पण मुलांना सुखात ठेवतो, त्या बापाच्या प्रेमाच्या तीव्रतेचा अनुभव फटिंगास कुठून येणार? जर प्रत्येक मनुष्य जवळचे कोणी असणे हे जवळचे कोणी नसण्यापेक्षा अधिक हितकारक आहे, तर त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्यात जात असणे हे त्यास जात नसण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर नाही काय? इत्यादी गोष्टी ते आपल्या वर्गातून उघड उघड बोलत, आणि त्यावेळचे त्यांचे विद्यार्थी त्यांचे बोलणे बृहस्पतीतुल्य मानित व इतर मास्तर त्यांचा मत्सर करीत हेही आप्पासाहेबांना आठवले. आणि त्यांच्या या विचारामुळे
उदारमताचे ओझे बाळगणाऱ्या मंडळीस हा लोकप्रिय होण्यासाठी भ्रामक मते प्रतिपादित असतो अशी ओरड करावी लागली। त्या ओरडीचा परिणामही झाला। वैजीनाथ शास्त्र्यास अभ्यासाचा विषय सोडून भलत्याच गोष्टीवर व्याख्याने देत बसण्याबद्दल हेडमास्तरांकडून ठपकाही आला होता व त्यामुळे ते पुढे आपली मते आपल्या वर्गात बोलेनासे झाले होते। तथापि त्यांनी त्यावेळेस असे मत व्यक्त केले की मी विद्यार्थ्यापुढे व्याख्याने देतो यात शिस्त बिघडते म्हणून हेडमास्तर माझ्या व्याख्यानांविरुद्ध आहे असे नाही तर मी सुधारकांची मते खोडतो म्हणून माझ्या विरुद्ध आहे। दुसऱ्या वर्गात सुधारकांची मते प्रतिपादण्याचे चालूच आहे। वैजनाथ शास्त्री यांनी काही दिवसांनी ती शाळा सोडली। जातीभेद दुसऱ्या बाजीरावांच्या वेळेस होता आणि शिवाजीच्या वेळेस नव्हता काय? जातीभेदामुळे बाजीरावांच्या वेळेस राज्य गेले ही गोष्ट शिवाजीच्या वेळेस जातीभेदामुळे राज्य स्थापना झाली या विधाना इतकीच खरी आहे। रानड्याला समाजशास्त्र काय समजते आणि इतिहास काय समजतो? त्या राम्या भांडारकरला तर काहीच समजत नाही। त्या दोघांना मी सामाजिक प्रश्नावर विद्वान समजत नाही। ही बैलांची जोडी आहे असे मी समजतो। या तऱ्हेची जेव्हा मोठ्या लोकांविषयी तुच्छता दाखवणारी वाक्य वैजनाथ शास्त्री बोलू लागले तेव्हा त्यांच्याविषयी त्या शाळेतल्या लोकांना भीती वाटू लागली। मोठमोठ्या लोकांना बैलाची जोडी इत्यादी विशेषणे लावणारा मास्तर जर संस्थेत राहू दिला तर त्या संस्थेचे वाटोळे होईल असे त्यास वाटले आणि त्यांनी या जाड्या विद्वानास कायमची रजा दिली। वैजनाथ शास्त्र्यांनी जरी पुनर्विवाह केला तरी त्याच्यामुळे सुधारकांना हा आपल्यातला मनुष्य असे वाटेना, कारण सामाजिक सुधारणेस अनुकूल मते असणाऱ्या मनुष्याला आपलासा वाटण्याला दुसऱ्या काही गोष्टी अवश्य होत्या आणि त्या म्हटल्या म्हणजे जुन्या संस्कृतीविषयी द्वेष बाळगून इंग्रजी संस्कृतीस अत्यंत श्रेयस्कर मानणे अवश्य होते। पण वैजनाथ शास्त्र्यांच्या अंगी तो गुण नव्हता। त्यांची एकंदर भावना त्यावेळचे सुधारक म्हणवणाऱ्या वर्गाच्या वृत्तीशी विसंगत होती। आप्पासाहेबांना वैजनाथ शास्त्र्यांची मते ठाऊक असल्यामुळे त्यांच्याकडे जावे किंवा नाही हा त्यांना विचारच पडला, कारण जातीबाहेर लग्न करणे, अकुलीन स्त्रीशी लग्न करणे हे गैर आहे हे त्यास ऐकावयास नको होते। कारण जे गैर आहे ते का? तर त्यापासून तात्कालिक नुकसानी होते म्हणूनच। पण ती तात्कालिक नुकसानी आपण ज्या सामाजिक ध्येयासाठी पत्करली ते सामाजिक ध्येयच जर असाध्य दिसू लागले तर ते सुसाध्य कसे करून घ्यावे यावर सल्ला देणारा समाजशास्त्री त्यास हवा होता। जे आपणास अलीकडे असाध्य म्हणून वाटू लागले आहे हे साधण्याचा प्रयत्न केला का? तसे करणे चुकीचे होते वगैरे सांगणारा समाजशास्त्री काय कामाचा? पण काही दिवसांनी त्यांनी सत्यव्रताचे कालिंदीला उद्देशून आलेले एक पत्र वाचले आणि त्यांच्या मनात अनेक विचार येऊन सरतेशेवटी वैजनाथ शास्त्र्यांकडे जाण्याचेच त्यांनी ठरवले।